हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी वसंत वैरी या लोकेशनला एकदम सर्कलला 2 BHK ना 3 BHKचे युनिट घेऊन आलेलो आहे, तेही नवीन कंट्रॅक्शनमध्ये. तर चंदू सर आपल्यासोबत जोडेल आणि ते पूर्ण थोडं एक्सप्लेन करतील, नंतर तुम्हाला 2 BHK ना 3 BHKची पूर्ण युनिट दाखवेल. सो हा कार्बन इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे जो आता आपल्या हल्ली सध्या प्राईम लोकेशन खडकपाडा वसंत वैरी सर्कलला आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला 2.5 एकरमध्ये तुम्हाला 3 टॉवर G+36 आणि हे रोमन थीम आहे कम्प्लिटली. हा पहिल्यांदा रोमन थीम कल्याणमध्ये आपण आणलेला आहे. याच्यामध्ये हा जे पहिला तुम्हाला दिसते ते दोन हे कमर्शियल आहेत तुम्हाला, पॉर्टिका अँड पॉस्फेरा. त्याच्यामध्ये आपलं कल्याणमधलं सगळ्यात चांगलं नॉकनॉक बार अँड रेस्टॉरंट जो आत्तापर्यंत कल्याणमध्ये सगळ्यात चांगला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खाली मयूर हॉटेल आहे. मयूर हॉटेल इज वन ऑफ द बेस्ट फ्रँचायझी ऑफ उल्हासनगर हॉटेल. त्याच्यामध्ये शूज आणि क्लोजचे ब्रँड आहे तुम्हाला कमर्शियलमध्ये बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला पहिला टावर आहे ATS, दुसरा आहे मधला ब्रुटस आणि तिसरा हा आहे तुम्हाला कॅश इन स्टॉक आहे. ATS मध्ये एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये 2 BHK लक्झरी कार आणि 3 BHK तुम्हाला. ब्रुटसमध्ये तुम्हाला एका फ्लोअरला 3 फ्लॅट आहे, म्हणजे ते डेन्सिटी ऑफ फ्लॅट इज लेस बिकॉज ऑफ लक्झरी प्रोडक्ट. त्याच्यानंतर तिसरा टावर आहे आत्ता हल्ली आत्तापर्यंत लॉन्च नाही केलेला, एक्सपेक्टेड टू बी लॉन्च बाय द फर्स्ट क्वार्टर ऑफ 2024. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये क्लब हाऊस आहे G+3 ओके. त्याच्यानंतर बाजूला पण ब्रुटस 4-10 हजारची ओपन तुम्हाला एम्युनिटीज आहे. तर सरांनी आता खूप छानशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला फ्लॅट आता दाखवणार आहे. तर सर, जर माझा कस्टमर कल्याण प्रॉपर्टीचा जर इथे विजिट करत असेल तर त्यासाठी काही नेगोशिएशन का पार्ट राहणार? सो ऑब्विसली निगोशियन एक असा पार्ट आहे की ऑफकोर्स ऑफर एक प्राईस असते जे आम्ही इनिशियली देतो, पण डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट बॉटम प्राईस पण आम्ही देणार. त्याप्रमाणे कल्याणसाठी जे रहिवासी आहे त्यांना पण ते हा ड्रीम प्रोजेक्ट त्यांना घेता येईल. आम्ही डेफिनेटली एकदम प्राईस खूप चांगलं करून तुम्हाला देऊ. प्लीज वेलकम टू थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर. तर आपण आता हा तुम्हाला एलिवेशन दाखवले आहे, आपण प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK व्हिडिओ दाखवणार आहे. तर कंटिन्यू माझ्या चॅनलला फॉलो करा. तर फ्लॅटवरती गेल्यावरती तुम्हाला एक प्लस पॉईंट अजून मी तिथे सांगणार आहे, नक्की व्हिडिओ स्किप करू नका. तर अशा पद्धतीने आपण आता फ्लॅटवरती एंट्री केलेली आहे. फ्लॅटवरती हा तुमचा लॉबी एरिया आलेला आहे. एका फ्लोअरला तुम्हाला 3 रूम दिलेल्या आणि 2 स्टेजेस दिलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक हा 3 BHKचा युनिट आहे आणि 2 BHKचा युनिट आहे. तर आपण पहिले हा 3 BHKचा बघणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3 BHKची व्हिडिओ बघायला विसरू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जे बघितलं त्याचं एलिव्हेशन किती छानशा पद्धतीने 3 टॉवर इथे दिलेले आहे. ह्या 2 BHKचा कार्पेट एरिया तुम्हाला 876 तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. लिव्हिंग एरिया तुम्हाला यशोपदी इथे त्यांनी दिलेला आहे, विथ त्याला ओपन बाल्कनी त्याला दिलेली आहे. तर विथ पार्किंग याला दिलेली आहे. प्राईज ही तुम्हाला एंडला माहीत पडेल, पण कंटिन्यू तुम्ही ह्या फ्लॅटवरती पूर्ण फ्लॅट बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला प्राईजिंग मी नक्की सांगणार, कारण फ्लॅट खूप छानशा पद्धतीने त्यांनी इथे बनवलेला आहे. तर आपण हा लिव्हिंग एरियामध्ये एंट्री केल्यावरती हे तुमची बाल्कनीचा एरिया आलेला आहे. इथं तुम्हाला फ्रेंच विंडो इथे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने हा 2 BHKचा कन्सेप्ट इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये जे स्टार्टिंगला जे व्हिडिओ मी बनवले एलिव्हेशनच्या जवळ तिथे तुम्हाला एक प्लस पॉईंट हे सांगणार होतो, का नवीन कंट्रॅक्शनमध्ये जर तुम्ही व्हिजिट करताय माझ्या थ्रू जर प्रॉपर्टी घेत आहे तर माझ्याकडून तुम्हाला 0% ब्रोकरेज राहणार आहे. हा तुम्हाला प्लस पॉईंट नक्कीच फायद्यात ठरेल. तर हा एल शेपमध्ये तुमचा लिव्हिंग एरिया जे त्यांनी दिलेले आहे, वरती त्यांनी फॉल सिलिंग वगैरे केलेले आहे. साईज वगैरे कंट्रक्शन क्वालिटी खूप छानशा पद्धतीने इथे त्यांनी मेंटेन केलेले आहे. आणि कल्याण स्टेशन अगदी इथून तुम्हाला जाण्यासाठी बसेस आहे, रिक्षा आहे. बाहेर गेल्यावरती तुम्हाला भाजीपाला बाजूला याच्या डिमांड दिलेले आहे. अशा पद्धतीने इथे सुविधा तुम्हाला बघायला मिळेल. स्कूल कॉलेज सर्व इथे अतिशय जवळ तुम्हाला एक 1.5-1.5 किलोमीटरच्या अंतरावर बघायला मिळेल. त्यानंतर इथं आपण किचनमध्ये एंट्री केल्यावरती तुम्हाला दोघे साईडला प्लॅटफॉर्म बघायला भेटत आहे. समोर तुम्हाला एक 2 फुटाची बाल्कनी बघायला भेटत आहे. फ्रेंच विंडो सकट तुम्हाला इथं बाल्कनी बघायला भेटत आहे. दोघं प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे दिसत आहे, एक तुमचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि एक तुमचा कॉमन प्लॅटफॉर्म. पाणी इथे तुम्हाला 24 तास सुविधा राहणार आहे. दोघं साईडला इथे तुम्हाला बेसिनचा एरिया इथं बघायला भेटत आहे. स्टाईल वगैरे लावून अतिशय खूप छानसा पद्धतीने हा कन्सेप्ट मी तुमच्यासाठी कल्याणमध्ये घेऊन आलेलो आहे आणि फ्लॅट तुम्हाला नक्की आवडणार.
या साईडला तुमची फ्रीजची अरेंजमेंट तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपण इथे आल्यावरती हा तुमचा स्पॅसेज एरिया तुम्हाला बघायला भेटत आहे. एंट्री केल्यावरती तुम्हाला राईट साईडला इथे बाथरूम बघायला भेटत आहे. बाथरूमचा एरिया इथे स्पेसफुल इथे दिसत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डक एरिया हा स्पेस इथे तुम्हाला दिसत आहे. स्टाईल वगैरे लावून अगदी सुंदर आणि छानसा एक कंस्ट्रक्शन क्वालिटी खूप छानशा पद्धतीने त्यांनी यूज केलेली आहे. या साईडला बेसिंगची त्यांनी अरेंजमेंट ठेवलेली आहे. तर आपण एंट्री केल्यावरती आपल्या घरी पाहुणे मित्र अदरवाईज अदरवाईज वेगवेगळे प्रकारचे लोक आपल्या घरी येतात. तर आपण जेव्हा बेल वाजवल्यावरती तुम्हाला इथे इंटरकॉमचा हा एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर हा तुमचा कॉमन बेडरूम. कॉमन बेडरूम मध्ये तुम्ही एंट्री केल्यावरती तुम्हाला इथे एक छोटीशी बाल्कनी फ्लॉवर बाल्कनी इथे तुम्हाला बघायला भेटत आहे. फ्लॉवर बाल्कनीचा लुक पण तुम्ही तुमचे छोटे छोटे एक झाडं असतील ते तुम्ही इथे ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा तुमचा कॉमन बेडचा एरिया झालेला आहे. या साईडला तुमचा बेडची अरेंजमेंट आहे. इकडे कबडची अरेंजमेंट हा प्लॅन जसा दाखवलाय तसंच तुम्हाला भेटणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला फर्निचर केलेला प्लॅटही मी दाखवणार. तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करत राहा. त्यानंतर इथे आल्यावरती हा तुम्हाला मेसेज येणार अजून तुम्हाला मोठा बघायला भेटत आहे. या साईडला तुम्ही कवरची अरेंजमेंट या ठिकाणी करू शकता. या पद्धतीने तुम्हाला इथे हा पॅसेज येण्याचा उपयोग करायला भेटेल. त्यानंतर आपण इथं हा मास्टर बेडरूम मध्ये लास्ट मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती इथे तुम्हाला बाल्कनी 1-3 फुटाची बघायला भेटत आहे. इथेही तुम्हाला फ्रेंच विंडो दिसत आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला हा बाथरूमचा एरिया इथे दिसत आहे. बाथरूम मध्ये फुल त्यांनी स्टाईल वगैरे लावलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला बेसिंग वगैरे किचन वगैरे बेसिंगचा शॉवर वगैरे अशा पद्धतीने इथे तुम्हाला फुल स्टाईल लावलेले इथे एरिया बघायला भेटत आहे. तर हा तुमचा मास्टर बेडरूमचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण इकडे आल्यावरती तुमचा हा 2 BHK चा एरिया 2 BHK चा तुम्हाला 876 चा हा कार्पेट एरिया तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर हा लिव्हिंग एरियाही तुम्हाला अगदी स्पेसफुल बघायला भेटत आहे. कल्याण स्टेशन अगदी इथून तुम्हाला 2-2.5 किलोमीटर आरामात आहे. रिक्षा स्टॉप बाजूला आहे. बस स्टॉप पण इथे बाजूला दिलेला आहे. बाजूला डिमांड पण आहे. अशा पद्धतीने हा इथे तुम्हाला लोकॅलिटी बघायला भेटत आहे. स्कूल कॉलेज सर्व गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने हा 2 BHK चा फ्लॅट चा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. याची प्राइस तुम्हाला 1.15 करोड बघायला भेटत आहे. ऑल इन्क्लुडिंग ऑल त्याच्यामध्येही तुम्हाला निगोशिएशनचा पार्ट आहे. लास्टला मी परत तुम्हाला एंडिंगला सांगत आहे का ह्या फ्लॅटवरती जर तुम्ही माझ्या थ्रू व्हिजिट करत असाल जर बुकिंग करत असाल तर तुम्हाला 100% ब्रोकरेज राहणार आहे आणि प्राइसिंगमध्येही तुम्हाला निगोशिएशन करून देणार. असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी फॉलो करत राहा. जर नवीन असणार लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच जर अदरवाईज हा फ्लॅट जर तुमचे नातेवाईक कोणी तुमचे मित्र वगैरे कोणी फ्रेंड सर्कल वगैरे असेल त्यांना शेअर केल्यावरती ते व्हिजिट करतील त्यांनाही मी डिस्काउंट या फ्लॅटवरती करून देईन. फ्लॅट कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.